press the subscribe button and hit the bell icon to never miss a video from Smithaura. Hello guys, आज संडे आहे आणि आज आम्ही थोडं आउटिंगला चाललोय रामलिंगला आणि कुंथुगिरीला. तुम्हाला आज मी तिथे बऱ्याच गोष्टी दाखवणार आहे. आज खूप मजा येणार आहे. ॲक्च्युली आज घरात बसून खूपच कंटाळा आला होता म्हणून म्हटलं चला थोडंसं बाहेर फिरून येऊया. लेट्स गो. कोल्हापूर सांगली रोडला हे आहे आणि इथं बऱ्याच ग्रॅनाईटच्या फॅक्टरीज शॉप्स आहेत. खूप छान छान मार्बलचे तुळशी वृंदावन आणि हे बघायला मिळतात इथं. अगदी कोल्हापूरातून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे जिथं आपण जाणार आहे. हे बघा खूप छान मार्बलचे तुळशी वृंदावन मंदिर, ग्रॅनाइट, भरपूर फॅक्टरीज आहेत. भरपूर फॅक्टरीज आहेत तिकडे. गोडाऊन्स आहेत. एवढे व्हरायटी मी कुठंच बघितलेलं नाही आहे तुळशी वृंदावन मध्ये, देवघरामध्ये. एवढे व्हरायटीज आहेत. मला वाटतं इथे 50-60 दुकानं जरी असतील ना, वेगवेगळ्या टाइपचे टाइल्स, ग्रॅनाइट, बाथरूम मधले सिंक्स, या सगळ्या याच्या फॅक्टऱ्या नाही म्हटलं जाणार, गोडाऊन्स आहेत तिथे सगळे. भरपूर स्टॉक दिसतोय. किती दुकान आहेत ना. गोडावती युनिव्हर्सिटी निसरली आहे, जयसिंगपूर जवळ आहे, त्यामुळं सांगली कोल्हापूर जवळच्या मुलांना खूप चांगलं झालं. इथं इंजिनिअरिंग, मेडिकल स्टुडंट्स, खूप मोठा कॅम्पस आहे ॲक्च्युली. अशी रविवारी फक्त असता का दररोज असता? सोमवारी पण असते.
गर्दी असते. मस्त गरम आहे. पाऊस आणि कणीस. जैन धर्मियांचं मंदिर आहे. आज श्रावणी पौर्णिमा आहे, त्यामुळे इथं आज जैन मंदिरमध्ये अभिषेक सुरू आहे कुंथुगिरीचा. प्रत्येक जैन मठामध्ये श्रावणी पौर्णिमेला असा अभिषेक केला जातो. इथून लेफ्ट टर्न घेतलं की रामलिंग मंदिर, धुळेश्वर मंदिर. Perfect.
थंडी आहे, थोडीशी कॉफी घेतो आम्ही. खूप छान वातावरण आहे, पाऊस पडलाय थोडासा आणि सगळीकडे कणीस भासत आहेत. इथं खरडा भाकरीचं जेवण पण आहे जवळपास, खूप छान. जवळच ज्ञानेश्वर मंदिरच्या जवळच संस्कृती रिसॉर्ट म्हणून आहे, इथं गरम खरडा भाकरी खायला आम्ही आलो. अशा रीतीने आता दिवस संपलाय. बुक केलं होतं आम्ही फोन करून, खूप छान आहे रिसॉर्ट. शाकाहारी आहे, मी शाकाहारी आहे त्याच्यामुळं. आताच्या पिढीला हे सगळं असं जेवण बघायला मिळत नाही ऍक्च्युली, खूपच छान आहे. तर तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ असा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही माझा व्हिडिओ एन्जॉय करा, मी आज माझं जेवण एन्जॉय करते. थँक्यू सो मच.